नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काटे सर आणि आज आपण या ठिकाणी अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म याच्या एक्झाम्पलच्या लेजरच्या कशा प्रकारे जर्नल एंट्रीज केल्या जातात हे मी तुम्हाला सांगणार आहे। जर्नल एंट्रीज आपण स्पेसिमेन बघत असताना या ठिकाणी सविस्तर बघितलेले आहेत। जर्नल एंट्रीज कशा प्रकारे विचारामध्ये घेतले जातात, त्याचे नियम कोणकोणते असतात, कशा प्रकारे डेबिटला येतं, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी आपल्या लेक्चर नंबर 2 मध्ये बघितलेला आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल कोणाचीही शंका नसेल। मी आता जे या ठिकाणी जर्नल एंट्रीज घेतोय ती साध्या आणि सोप्या भाषेमध्ये घेतोय, त्याचा कोणत्याही प्रकारे नियमाशी काही संबंध येत नाही। एक तुम्हाला सोपं जावं, तुमचा वेळ वाचावा म्हणून या ठिकाणी मी फक्त तुम्हाला एक ट्रिक तुम्हाला देत आहे आणि त्याच्यामधून तुम्ही या ठिकाणी जर्नल एंट्रीज तयार करायची आहे। तर ठीक आहे, या ठिकाणी मी जर्नल एंट्रीज लगेच तयार करतोय। पहिल्यांदा या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे एक्झाम्पल आहे, त्याचं सोल्युशन मी या ठिकाणी लिहिलं आहे। एक्झाम्पल नंबर 1, हे एक्झाम्पल नंबर 1, त्याचा आन्सर, त्याचा क्वेश्चन हा तुमच्याकडे आहे। ठीक आहे, हे जे क्वेश्चन नंबर 1 जे आहे 36 पेज नंबर वरती आहे आपल्या बुक्स मध्ये। ठीक आहे, तर ते एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे। आता या ठिकाणी हे एक्झाम्पल सोडवल्यानंतर या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे, त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे, बँक अकाउंट आहे आणि या ठिकाणी बॅलन्स शीट आहे। ठीक आहे, तर ही जी बॅलन्स शीट आहे याचा आपण शेवटी विचार करणार आहे। बघा, इन द बुक्स ऑफ मेसर्स ए बी सी एन डीच आहे आणि हे जे रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे किंवा कॅपिटल अकाउंट आहे किंवा वर्किंग नोट जी आहे ती या ठिकाणी आपण मेसर्स ए अँड बी ची आणि मेसर्स सी अँड डी ची बघतोय। त्यामुळे पहिल्यांदा जर्नल एंट्रीज बघत असताना या ठिकाणी पहिल्यांदा ए बी कंपनीचा आपण जर्नल एंट्रीज बघणार आहोत। बघा, या ठिकाणी जर्नल एंट्रीज मी करतोय ए बी या कंपनीची, ए बी या फर्मची, सी डी चा आपण त्यानंतर बघू। ठीक आहे, तर या ठिकाणी बघू शकता मी जर्नल एंट्रीजचा फॉर्मॅट या ठिकाणी तयार केलेला आहे। इन द बुक्स ऑफ मेसर्स ए अँड बी, त्याच्या खाली जर्नल एंट्रीज म्हणलंय, या ठिकाणी सिरियल नंबर म्हणले, या ठिकाणी डेट असते तर डेट आपण लिहिलं असतं, त्यानंतर पर्टिक्युलर्स, त्याचा तपशील, एल एफ म्हणजे लेजर फोलिओ, डेबिट अमाऊंट रुपीज, क्रेडिट अमाऊंट रुपीज, असे या ठिकाणी बघा मी 5 कॉलम तयार केलेले आहेत। ठीक आहे, आणि याच्यामध्ये मी जर्नल एंट्रीज लिहिणार आहे ए बी या फर्मची। आता मी या ठिकाणी सुरुवात करतोय ए बी या फर्मच्या एंट्रीजला। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, बघा या ठिकाणी बघत असताना हे जे पहिलं अकाउंट आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट, याचा आपण पहिल्यांदा विचार करणार आहे, त्यानंतर बाकीचा आपण या ठिकाणी विचार करू। बघा, रिव्हॅल्युएशन अकाउंट जे आहे ना, याच्या डेबिटला काही व्यवहार आहेत, 3 व्यवहार आहेत, प्रॉफिट सोडून द्या तुम्ही, प्रॉफिटचा विचार आपण नंतर करू। फर्निचर दिसतंय, स्टॉक दिसतंय, आरडीट दिसतंय, रक्कम एबीच्याच कॉलममध्ये आहेत, म्हणजे एबीचेच व्यवहार आहेत, याच्या या ठिकाणी मी एंट्रीज करणार आहे। कशा प्रकारे एंट्रीज करणार आहे, साधी सोपी आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आरडीडी अकाउंट, स्टॉक अकाउंट, फर्निचर अकाउंट, अशा प्रकारे। आता या ठिकाणी मी लिहितोय लगेच, बघा एक नंबरची एंट्री आहे माझी। ठीक आहे, या ठिकाणी बघा रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट मी लिहितोय, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू। बघा, डेबिटला जे काही मुद्दे असतात, डेबिटला जे काही व्यवहार असतात, ते आपण या ठिकाणी क्रेडिटला घ्यायचे असतात, टू आरडीडी अकाउंट टू। रक्कम बघायची एबीच्याच कॉलम मध्ये आहे ना, ओके एबीच्याच कॉलम मध्ये आहे, टू स्टॉक अकाउंट टू फर्निचर अकाउंट। ठीक आहे, हे झालं। आता या ठिकाणी रकमा लिहायच्या, क्रेडिटच्या रकमा आपल्याला दिसत आहेत, रिव्हॅल्युएशन अकाउंटची रक्कम दिसते का नाही आपण कशा प्रकारे लिहायची तुम्हाला लगेच सांगतो मी। बघा, आरडीडीची रक्कम आहे 400 रुपये, लिहून टाका क्रेडिट अमाऊंट मध्ये 400 रुपये। स्टॉकची रक्कम आहे 3000 रुपये, स्टॉकच्या क्रेडिट अमाऊंट मध्ये 3000 रुपये। फर्निचरची आहे 50 रुपये। ठीक आहे, डेबिटला इथे डॅश मारायची, कारण की टू आरडीडी अकाउंट, टू म्हणजे क्रेडिट, क्रेडिटमध्येच रक्कम लिहिणं गरजेचं आहे, टू स्टॉक अकाउंट क्रेडिटमध्ये 3000, टू फर्निचर अकाउंट क्रेडिटमध्ये 50 रुपये।
आता या ठिकाणी डेबिटला किती अमाऊंट येते तर 3450 एवढी रक्कम येते. ही झाली एंट्री नंबर एक. बघा अतिशय साधी आणि सोपी आहे, यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. मी या ठिकाणी एक नॅरेशन फक्त लिहितो, जास्त काही नॅरेशन लिहित नाही. बीइंग क्रिएशन ऑफ आरडीडी, क्रिएशन ऑफ आरडीडी अँड डेप्रिसिएशन इन द व्हॅल्यूज ऑफ स्टॉक अँड फर्निचर. कंस पूर्ण, ब्रॅकेट कम्प्लीट. हे झालं नॅरेशन. फक्त मी एकच लिहितोय तुमच्या माहितीसाठी कशा प्रकारे नॅरेशन लिहायचं असतं. यामध्ये मी काय सांगितलं की आरडीडी क्रिएट केली, त्यानंतर डेप्रिसिएशन मी आकारलं स्टॉक आणि फर्निचर वरती. ठीक आहे, हे मी एवढं या ठिकाणी लिहिलं. आता या ठिकाणी एंट्री नंबर एक तुम्हाला समजली असेल, साधी आणि सोपी. काय केलं आपण, हे जे या ठिकाणी लेजर दिसते, सर्वांना लेजर दिसत असेल, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट म्हणलं. आणि डेबिटला किती मुद्दे होते, आरडीडी स्टॉक आणि फर्निचर तिन्ही मुद्दे एबीच्याच कॉलममध्ये रकम आहेत. म्हणून आपण या ठिकाणी एबीच्या जर्नल एंट्रीज मध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आरडीडी अकाउंट टू स्टॉक अकाउंट टू फर्निचर अकाउंट डेबिटचे मुद्दे उतरून या ठिकाणी मी लिहिले. ठीक आहे, ही झाली पहिली एंट्री. आता क्रेडिट साइड आपल्याला करायची. आपल्याला आता काय करायचे, क्रेडिट साइडची एंट्री करायची आहे. अतिशय साधी आणि सोपी एंट्री आहे, करावी लागणार आहे. बघा एंट्री कशी करायची असते, मी साधा आणि सोपा मार्ग तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा या ठिकाणी जे काही क्रेडिटला मुद्दे आहेत ना, हे जे काही क्रेडिटला मुद्दे आहेत ना, याला आपण डेबिट द्यायचं असतं. याला काय देतो आपण, डेबिट. आणि क्रेडिट देतो रिव्हॅल्युएशन अकाउंटला. ठीक आहे, तर करूया सुरुवात आपण लगेच करूया ना. ठीक आहे, बघा या ठिकाणी सगळेच्या सगळे जर तुम्ही मुद्दे डेबिटला जरी घेतले तरी चालू शकते. मी दाखवतो तुम्हाला, या ठिकाणी बघू शकते. पहिल्यांदा मी या ठिकाणी लिहितो दोन नंबरची एंट्रीज. ठीक आहे, त्यानंतर पहिला मुद्दा कोणता आहे, क्रेडिट साइडला पहिला मुद्दा आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिटला घ्यायचं. रक्कम बघायची एबीच्याच कॉलम मध्ये आहे का, हो एबीच्याच कॉलम मध्ये आहे. म्हणून इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट. त्यानंतर बाय क्रेडिटर्स अकाउंट म्हणले, एबीच्याच कॉलम मध्ये रक्कम आहे म्हणून क्रेडिटर्स अकाउंट डेबिट. परत लीज होल्ड प्रेमायसेस एबीच्या कॉलम मध्ये रक्कम नाही त्याचा विचार करणार नाही. गुडविल अकाउंट एबीच्या कॉलम मध्ये रक्कम नाही त्याचा विचार करणार नाही. लॉजची आपण नंतर एंट्री करतो. ठीक आहे, मग या ठिकाणी झालं आपलं, क्रेडिट साइड पण संपली. मग आपण काय करतो, क्रेडिट कुणाला देतो, रिव्हॅल्युएशन अकाउंटला. बघा इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. अतिशय साधा आणि सोपा मार्ग एंट्रीज करण्याचा, ज्याला एंट्रीज येत नाही, पाठांतर करायला जमत नाही, अशांसाठी मी मार्क मिळवण्याचा एक साधा आणि सोपा मार्ग सांगितलेला. इन्व्हेस्टमेंटची रक्कम किती आहे, 2000 लिहून टाका डेबिटची रक्कम डेबिटला. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 300 रुपये लिहून टाका डेबिटच्या कॉलम मध्ये, क्रेडिटला डॅश मारा. रिव्हॅल्युएशन अकाउंटची क्रेडिटला रक्कम लिहायची, डेबिटची टोटल करायची 2 आणि 300 नॅरेशन तुम्ही लिहा. मला काय सांगू नका नॅरेशन. ठीक आहे, नॅरेशन तुम्ही लिहा, अतिशय साधा आणि सोपा आहे. आता या ठिकाणी बघा, एक प्रॉफिटचा पॉईंट राहिला आणि एक लॉसचा पॉईंट राहिला. आता हा प्रॉफिट दिसतो एबीचा प्रॉफिट आहे का, हा प्रॉफिट जो आहे एबीचा प्रॉफिट नाही, तर हा आहे सीडीचा. त्यामुळे आपण विचार करत नाही, आपला विचार चालला एबीचा. लॉस जो आहे तो लॉस कोणाचा आहे, एबीचा आहे. म्हणजे याची एंट्री करणं अत्यंत गरजेचं आहे. करूया एंट्री लगेच. एंट्री करायची आपल्याला, एंट्री करत असताना या ठिकाणी एंट्री नंबर तीन म्हणा आणि या ठिकाणी म्हणायचं आहे बघा, लॉस आपण लिहिलंय आणि लॉसला नेहमी अकाउंट आपण कोणतं घेतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट या ठिकाणी आपण घेऊया. आता हे आपलं अकाउंट कोणतं आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी विचार करा, हे ट्रान्सफर कुठे केलेलं आहे, ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग याची एंट्री आपण कुठे करणार आहे, कॅपिटल अकाउंट बघत असताना त्याची एंट्री करूया, जास्त विचार करायचा नाही. बघा ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ठीक आहे,
त्याच्यामध्ये आपण एंट्री करू. रिव्हॅल्युएशन अकाउंट संपलं, 3 नंबरची एंट्री जी होती आपली लॉजची, ती आपण या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये बघणार आहे. का? कंसामध्ये दिलं होतं ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्याच्या सुद्धा एंट्री करायच्या आहेत, त्यामुळे त्याच्या वेळीच आपण या ठिकाणी लॉजची एंट्री करूया. ठीक आहे. आता या ठिकाणी बरेच जण म्हणतील नक्की काय सांगितलं सरांनी, आता रिव्हॅल्युएशन अकाउंट संपलं, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कशाप्रकारे एंट्री केल्या. बघा पुन्हा एकदा मी सांगतो, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आरडीडी टू स्टॉक टू फर्निचर असं लिहिलं, रकमा टाकून दिल्या, झाली एंट्री आपली. त्यानंतर क्रेडिट साईडला गेलो, इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. आता बरेच जण म्हणतील थोड का घेतलं नाही, एबीची रक्कम आहे का? नाही, त्यामुळे आपण घेतलं नाही. गुडविल, एबीची रक्कम आहे का? नाही, तेव्हा आपण घेतलं नाही. आता या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे, सर्वांना या ठिकाणी दिसत असेल. बघा या ठिकाणी डेबिट साईडला आपण जातोय आता. ठीक आहे, डेबिट साईडला आपण या ठिकाणी जातोय. आता या ठिकाणी बघा की पहिलं जे आहे बॅलन्स ईडीची आहे, बॅलन्स ईडीची, आणि ही जी बॅलन्स ईडीची एंट्री असते ना, बॅलन्स ईडीची एंट्री ही आपण करत नाही. बॅलन्स ईडीची एंट्री आपण करत नाही, आणि बॅलन्स बीडीची सुद्धा या ठिकाणी एंट्री आपण करत नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी बॅलन्स ईडीची एंट्री करायची नाही, बीडीची एंट्री करायची नाही, मग डेबिट साईडला बघा टू रिव्हॅल्युएशन अकाउंट लॉस, जो या ठिकाणी लॉस झाला होता 1150 रिव्हॅल्युएशन मध्ये, तो या ठिकाणी आपण ट्रान्सफर केला होता. आता एंट्री करत असताना अतिशय महत्वाचं लक्ष देणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी दिसते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पण या ठिकाणी आपण डेबिटला घेत असताना पार्टनर्स कॅपिटल अकाउंट न घेता हे जे कॉलमचे नाव आहेत ना, ए कॅपिटल अकाउंट, बी कॅपिटल अकाउंट, सी कॅपिटल अकाउंट, डी कॅपिटल अकाउंट असं घ्यायचं आहे. दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. आता या ठिकाणी एकच मुद्दा आपल्याला दिसतोय बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. मग कसं घेणार एंट्री? बघा ही जी रिव्हॅल्युएशन अकाउंटचा लॉस आहे कोणाकोणाचा आहे, एचा आणि बीचा आहे, म्हणून कसं घ्यायचं बघा. घ्या या ठिकाणी एज कॅपिटल अकाउंट डेबिट, बीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. साधा आणि सोपा मार्ग. बरेच म्हणणार की पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मी लिहितो ना, नको. या ठिकाणी प्रत्येकाची रक्कम वेगवेगळी आहे. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला एच ए कॅपिटल अकाउंट, बीची रक्कम आहे ना बीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट लिहिलं आपण. रकमा लिहून टाका, एची रक्कम आहे 575 डेबिट मध्ये 575, आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटची रक्कम टोटल करून या ठिकाणी लिहायची असते क्रेडिट कॉलम मध्ये 1150. झाले डेबिटचं, झाली एंट्री. आता या ठिकाणी आपल्याला एंट्री जी करायची आहे, पुढची एंट्री करायची आहे, अत्यंत महत्वाची एंट्री आहे, ती म्हणजे या ठिकाणी आपण करतोय क्रेडिट साईडची. ठीक आहे. बघा या ठिकाणी बरेच म्हणतील बँक अकाउंट राहिला, हा बॅलन्स आहे बाळांनो, हा बॅलन्स आहे, याची सुद्धा आपण या ठिकाणी एंट्री करणार आहे. परंतु एंट्री कधी करणार आहे? बॅलन्स शीट मध्ये. ठीक आहे, किंवा वर्किंग नोट मध्ये बघू आपण या ठिकाणी. आता या ठिकाणी बघा सांगितलेलं आहे बॅलन्स बीडी आपण विचारामध्ये घेत नाही, त्याची एंट्री करत नाही. या ठिकाणी दुसरी रिझर्व अकाउंट दिलंय, रिव्हॅल्युएशन अकाउंट दिलंय. आता एवढंच बघायचं आपला चाललाय विषय एबीचा. रिझर्व अकाउंटला एबीची रक्कम आहे का? नाही. रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रॉफिट म्हणताय, एबीची रक्कम आहे का? नाही. बर बाय गुडविल, एबीचा आहे का? आहे ना. यस, याची एंट्री करावी लागणार आहे. घ्या मग एंट्री नंबर 4. एंट्री नंबर 4 कशा प्रकारे करायची आहे ते लगेच मी तुम्हाला दाखवून देतोय. बघा या ठिकाणी घ्या गुडविल अकाउंट, क्रेडिट साईडला जे काय असेल, जे काय अकाउंट या ठिकाणी दिलंय त्याला आपण डेबिट देतो. घ्या चौथी एंट्री, गुडविल अकाउंट डेबिट. टू काय घेणार? टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट घेणार? नाही. टू एज कॅपिटल अकाउंट, टू बीज कॅपिटल अकाउंट. ओके, अशा प्रकारे आपण लिहित असतो. हे झालं. आता बरेच म्हणतील असं का लिहिलं सरांनी? बघा या ठिकाणी क्रेडिट साईडला जे काय असतं बाय गुडविल होतं, मग गुडविल अकाउंट डेबिट टू
एज कैपिटल अकाउंट, बीज कैपिटल अकाउंट लिखल रकमा लिखुन टाका। गुडविल ची रक्कम कि है बिकाने, ए ची रक्कम है 2000, सी बी ची रक्कम है 2000, आणि गुडविल अकाउंटला टोटल रक्कम घ्यायची 4000। संपला विषय, या ठिकाणी एंट्री झाली। बघा अशा प्रकारे या ठिकाणी आपण एंट्री लिहित असतो, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक येत नाही, ठीक आहे। आता बरेच म्हणतील की आता सरांनी बाकीचं जे काय काय केलेलं आहे त्याची एंट्री कशा प्रकारे करायची, तर या ठिकाणी बघा तुम्हाला मी 3575 जो बॅलन्स शिल्लक आहे, 3575 एबीचं बॅलन्स शिल्लक आहे, ठीक आहे, बँक अकाउंटचा, याची एंट्री आपण करत नाही का, कारण की हा फरक क्रेडिट साइडला लागलेला आहे बाळांनो, हा बॅलन्स आहे। मी या ठिकाणी म्हटले कंसात बॅलन्स, याची मी एंट्री करत नाही, लक्षात ठेवा। या ठिकाणी सुद्धा डेबिट साइडला बघू शकता टू बँक अकाउंट बॅलन्स म्हटलंय। मी मगाशीच सांगितलंय बॅलन्सची एंट्री करायची नाही, बॅलन्स बीडी सीडी बॅलन्स बॅलन्स एंट्री करायची नाही, ठीक आहे। मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता एबीसी जे काही मुद्दे होते, बॅलन्स ईडी विचारामध्ये घेत नाही, रिव्हॅल्युएशन लॉस घेतली एंट्री, क्रेडिट साइडला गेलो बाय बॅलन्स बीडी विचारामध्ये घेत नाही, बाय रिझर्व अकाउंट एबीचं नाही, बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट एबीचं नाही, बाय गुडविल एबीचं घेतलं विचारामध्ये, बाय बँक अकाउंट कंसामध्ये बॅलन्स विचारामध्ये घेत नाही, झालं म्हणजे हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट संपलं। आता आलो वर्किंग नोटला, आता वर्किंग नोटला आलो म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एंट्री केली पाहिजे। वर्किंग नोटच्या एंट्री आपल्याला अत्यंत महत्वाच्या असतात, सर्वांना माहित आहे। मग या ठिकाणी वर्किंग नोटची एंट्री करत असताना सुरुवात बघा, या ठिकाणी टू बॅलन्स बीडी म्हणलंय, बॅलन्सची एंट्री करत नाही हे मी तुम्हाला सांगितलंय, त्यामुळे त्याची एंट्री होणार नाही। बर पुढे काय म्हणलं, टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणलंय बघा, ठीक आहे ना। मग याची एंट्री केली पाहिजे का नको, एबीचाच मुद्दा बघायचा, एबीचा मुद्दा, सीचा नाही घ्यायचा, एबीचा मुद्दा घेऊया लगेच आपण, लगेच आपण घेणार आहोत। बघा या ठिकाणी सर्वांनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। आपण काय करतो, डेबिट साइडला जे काय मुद्दे आहेत ते सर्वांना माहिती आहे, कशाप्रकारे आपण लिहितो, बँक अकाउंट डेबिट, पाच नंबरची एंट्री, बँक अकाउंट डेबिट। टू इज कॅपिटल अकाउंट, टू बीज कॅपिटल अकाउंट लिहिलं, रकमा लिहून टाका, क्रेडिटच्या रकमा आहेत इथं 3575, 3575 टोटल या ठिकाणी करा, किती येते 7150, ठीक आहे 7150। बघा 3500 किती येते 7000, आणि 75 अधिक 75 150, 7150 ही झाली आपली एंट्री। मी या ठिकाणी टिक मार्क करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता क्रेडिट साइडला जायचं, या ठिकाणी डीज कॅपिटल सांगितलं, डीचा काही संबंध नाही, बाय बॅलन्स सीडी म्हणलंय, बॅलन्स सीडीचा काही विचार नसतो, झाल्या एंट्र्या। बघा इन द बुक्स ऑफ मेसर्स ए अँड बी जनरल एंट्री संपल्या, इज कव्हर, काही त्यामध्ये जास्त नाही, ठीक आहे। आता बरेच मध्ये झालं का, आता तुम्हाला काही एक मुद्दे आणखीन आहेत ते लगेच मी दाखवतो। हे आपण एबीचं बघितलं, आता आपण या ठिकाणी सीडीचं बघूया, कोणाचं बघूया, सी अँड डीचं बघू, सी अँड डीच्या पुस्तकामध्ये कशा प्रकारे घेतो याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षामध्ये येईल, ठीक आहे। तर एक दोन मिनिटांमध्ये आपण लगेच सुरू करूया, ठीक आहे। बघा या ठिकाणी मी इन द बुक्स ऑफ मेसर सी अँड डीच्या या ठिकाणी जर्नल एंट्रीज घेतोय। आपण एबीची जर्नल एंट्रीज बघितली, सी अँड डीच्या एंट्रीज वरून या ठिकाणी तुम्हाला लगेच समजेल की कशा प्रकारे एंट्रीज करायची असतात। दाखवतो लगेच, आता रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण बघू, ठीक आहे, सर्वांनी लक्ष द्या। रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू, आरडीडी घ्यायचं का, सीडीच्या कॉलम मध्ये रक्कम दिसत नाही विचार करू नका। टू स्टॉक अकाउंट, एबीच्या कॉलम मध्ये रक्कम आहे, सीडीच्या कॉलम मध्ये रक्कम नाही विचार करणार नाही। टू फर्निचर अकाउंट, एबीच्या कॉलम मध्ये रक्कम आहे, सीडीच्या कॉलम मध्ये रक्कम नाही विचार करणार नाही, ठीक आहे। प्रॉफिटची आपण नंतर एंट्री करतो, सर्वांना माहिती आहे का, ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणलंय, कॅपिटल अकाउंट मध्ये त्याची एंट्री करणार आहे, त्यामुळे सगळे मुद्दे डेबिटचे संपले। आता राहिले क्रेडिट साइड, बघा बाय इन्व्हेस्टमेंट अकाउंट म्हणलंय, एबीची रक्कम आहे, सीडीची रक्कम नाही विचार करणार नाही। बाय क्रेडिटर्स अकाउंट, एबीची रक्कम आहे, सीडीची रक्कम नाही विचार करणार नाही।
बाय लीज होल्ड प्रेमायसेस अकाउंट. एबीचे नाही पण सीडीची रक्कम आहे ना, आपलं चाललंय सी अँड डीच. 6,000 रुपये रक्कम म्हणलंय, काय करतो सर्वांना माहिती आहे. एंट्री नंबर 1, लीज होल्ड प्रेमायसेस अकाउंट डेबिट द्या. लीज होल्ड प्रीमायसेस अकाउंट डेबिट. ओके, किती रक्कम आहे डेबिटची रक्कम 6,000. लिहायचं 6,000. त्यानंतर पुढे बघायचं, बाय गुडविल अकाउंट. या ठिकाणी सांगितलं एबीची रक्कम आहे का, नाही. सीडीची रक्कम आहे, विचारामध्ये घेणार. घ्या मग गुडविल अकाउंट डेबिट. ओके, रक्कम किती आहे 2,000. लिहून टाका 2,000. पुढे दिलाय लॉस. लॉस कोणाचा आहे, एबीचा आहे, सीडीचा नाही, ते आपण नंतर बघतो. ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला, ठीक आहे. क्रेडिटचे सर्वच्या सर्व मुद्दे झाले. क्रेडिट कोणाला देणार, रिव्हॅल्युएशन अकाउंटला. टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. 6 आणि 2 8,000 रक्कम जुळली पाहिजे. डेबिटला जेवढी रक्कम होती 6 अधिक 2, तेवढीच क्रेडिटला आली पाहिजे 8,000. तर तुमचं या ठिकाणी टॅली होणार आहे, ठीक आहे. आता रिव्हॅल्युएशन अकाउंट संपलं आपलं. बघा या ठिकाणी कोणताही पॉइंट राहिला नाही. आता आपण येतोय पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. बरेच म्हणतात पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बघायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं बॅलन्स ईडी बॅलन्स बीडी बघत नाही, त्याची एंट्री करत नाही. ओके डन. आता या ठिकाणी डेबिट साइड आपण बघतोय. बघा या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंट लॉस म्हणलंय. ए आणि बीचा आहे, सी आणि डीचा नाही. म्हणजे झालं पुढचं, बँक अकाउंट म्हणलंय, या ठिकाणी बॅलन्स आहे, कंसामध्ये म्हणलंय बॅलन्स, त्याची एंट्री बघत नाही, सर्वांना माहिती. पुढं बाय बॅलन्स बीडी क्रेडिट साइडला आलोय ना, त्याची एंट्री बघत नाही. बाय रिझर्व अकाउंट ए आणि बीची रक्कम नाही, म्हणजे सी एन डीचे असणार आहे 100%. बघूया एंट्री लगेच कशी एंट्री करतो सर्वांना माहिती आहे. एंट्री नंबर 2, एंट्री नंबर 2 काय करायचं, रिझर्व अकाउंट डेबिट द्यायचं. रिझर्व अकाउंट डेबिट. ओके, पुढं रक्कम किती आहे रिझर्व अकाउंटची, या ठिकाणी टोटल घ्यायची. टोटल डेबिटला 5,750 5,750. ओके, किती येणार रक्कम तुम्ही सांगा. या ठिकाणी एकच एंट्री करायची असते, इतर तुम्ही सगळेच मुद्दे घेऊ शकत नाही. दाखवतो तुम्हाला डेबिट कोणाला द्यायचं, रिझर्व अकाउंटला. आणि क्रेडिट कोणाला द्यायचं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, म्हणजेच टू सीज कॅपिटल अकाउंट, टू डीज कॅपिटल अकाउंट. बघा रिझर्वची रक्कम आहे 5,750, क्रेडिटची 5,750 रक्कम आलेली आहे. आता 5,750 5,750 याची डेबिटला रक्कम आली पाहिजे. 5 and 5 10 10 and 15 11,000 11,500 11,500. ठीक आहे, ही एंट्री आपली रिझर्वची संपली. कशी एंट्री केली, रिझर्व अकाउंट डेबिट टू सीज कॅपिटल अकाउंट टू डीज कॅपिटल अकाउंट. लिहिल्या रक्कमा त्याची टोटल वरती डेबिटला टाकली, संपला विषय. पुढे आता बघायचं रिव्हॅल्युएशन अकाउंट, कंसामध्ये प्रॉफिट म्हणलंय. बघा 4,000 4,000 दोघांचा या ठिकाणी दिलेला आहे. कोणाचा, सी आणि डीचं. म्हणजे एंट्री केली पाहिजे. कशी एंट्री करणार, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट. लिहून टाका 3 ला रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट. रक्कम आपण नंतर लिहू, कारण की दोघांची एकत्र करावी लागणार आहे ना. 4 and 4 8,000 लिहून टाका. वाटलं तर साधी सोपी बेरीज आहे, इथं लिहा वाटलं सर डेबिटला 8,000. क्रेडिट कुणाला, सर्वांना माहिती क्रेडिट कुणाला, सी एन डीचं झालंय ना, म्हणून टू सीज कॅपिटल अकाउंट टू डीज कॅपिटल अकाउंट. आता रक्कमा लिहायच्या, सीची रक्कम आहे 4,000, डीची रक्कम आहे 4,000. लिहून टाका 4,000 4,000. संपली एंट्री. ओके, दाखवतो या ठिकाणी रिव्हॅल्युएशन संपलं. आता गुडविल एबीचा आहे, सी एन डीचं नाही. हो फरक दिलाय, बॅलन्स आहे बॅलन्स, विचारामध्ये घेत नाही, टिक मार करून टाकतो. म्हणजे क्रेडिट साइड संपली. ओके, आता वर्किंग नोट. वर्किंग नोट बघत असताना बँक अकाउंट डेबिट टू बॅलन्स म्हणलंय,
बैलेंस ची एंट्री करत नाही. पुढे म्हणले टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ए बी झाल्यानंतर सी पण आहे ना, इथं सी आहे ना, मग एंट्री केली पाहिजे. कशी एंट्री करणार सर्वांना माहिती आहे, एंट्री कशी करणार, एंट्री कशी करणार, चार नंबर लिहा, बँक अकाउंट, बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू सीज कॅपिटल अकाउंट, सीज कॅपिटल अकाउंट का, इथं बघा सीच नाव आलंय. मग रक्कम किती आहे, 1250, डेबिटला पण तेवढीच 1250. संपला विषय, म्हणजे ही सुद्धा एंट्री संपली. आता क्रेडिटला बघा, डीज कॅपिटल अकाउंट दिलाय, हा बॅलन्स आहे, डीज कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आहे, याची एंट्री आपण केली पाहिजे. बघा याची एंट्री केली पाहिजे, इकडं सीच होतं आणि इकडं डीज आहे, हा शब्द मी या ठिकाणी चुकून घेतलेला आहे. ओके बघा, डीज कॅपिटल अकाउंट दिलेला आहे, ए आणि सॉरी सी आणि डीच चालू आहे आपलं, आणि डी यामध्ये समाविष्ट आहे, म्हणून डी ची एंट्री आपण आता करणार आहे. कशा प्रकारे बघा, एंट्री नंबर 5 काय लिहायचं, डीज कॅपिटल अकाउंट, डीज कॅपिटल अकाउंट डेबिट, क्रेडिटला असणाऱ्याला डेबिट द्यायचं, डीज कॅपिटल अकाउंट डेबिट 750 टू, टू कोणाला, बँक अकाउंटला, टू बँक अकाउंट, रक्कम तेवढीच वरची जेवढी तेवढी 750 750, म्हणजे हा पॉइंट संपला. पुढे आहे बॅलन्स शीट, त्याची एंट्री करत नाही, ठीक आहे, बॅलन्स शीटची वेगळी एंट्री असतात, त्याची एंट्री आपण करत नाही, म्हणजे एंट्री संपल्या, इज ओव्हर, झाल्या एंट्र्या. सी अँड डी ची एंट्री केली आणि ए अँड बी ची एंट्री केली. फक्त या ठिकाणी काय करायचे, डेबिटची रक्कम आणि क्रेडिटची रक्कम या ठिकाणी टोटल करून लिहायची. या ठिकाणी टोटल करून रक्कम जी येईल त्या ठिकाणी लिहायची, तेवढीच रक्कम या ठिकाणी क्रेडिट साइडला पण आली पाहिजे. डेबिट अमाऊंटची टोटल करायची इथे, क्रेडिट अमाऊंटची टोटल करायची इथे, आणि तेवढी टोटल या ठिकाणी लिहून टाकायची. टोटल जुळली पाहिजे, लक्षात ठेवा, टोटल ही जुळली पाहिजे, ठीक आहे. आपण बघूया त्याचप्रकारे सी अँड डी चं केलं आपण, त्याची सुद्धा या ठिकाणी डेबिट अमाऊंटची आणि क्रेडिट अमाऊंटची टोटल करायची, दोन्हीही टोटल या ठिकाणी जुळल्या पाहिजेत, तरच आपल्या ठिकाणी एंट्रीज बरोबर आहेत असं म्हणू शकतो. झालं, आता या ठिकाणी बरेच जण म्हणतील सरांनी सगळं सांगितलं, आता ही बॅलन्स शीट राहिली ना, बॅलन्स शीटच्या कशा एंट्र्या करायच्या. साधं सोपं आहे, बॅलन्स शीटची सुद्धा एंट्री करत असतो आपण, 2 मिनिटांमध्ये आपण एंट्री करूया. फक्त मी या ठिकाणी म्हणले बघा, त्याच्यासाठी जर तुम्हाला म्हटलं बघा, या ठिकाणी तुम्हाला जर म्हटलं पाच द जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ मेसर्स ए बी सी अँड डी असं जर विचारलं असेल तर बॅलन्स शीटची एंट्री होणार. तुम्हाला जर विचारलं त्या ठिकाणी पाच द जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ सी अँड डी, तर सी अँड डी ची एंट्री करायची. तुम्हाला विचारलं की इन द पाच द जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ मेसर्स ए अँड बी अशा एंट्री करायच्या, झालं. आणि जर तुम्हाला तसं दोन्ही पण विचारलं नाही, हे दोन्ही पण विचारलं नाही, सी अँड डी च्या पुस्तकामध्ये पण नाही विचारलं आणि ए अँड बी च्या पुस्तकामध्ये पण नाही विचारलं जनरल एंट्रीज, तुम्हाला विचारलं पाच द जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ मेसर्स ए बी सी अँड डी, मग बॅलन्स शीटच्या एंट्र्या होतात. कशा म्हणतात लगेच मी तुम्हाला सांगतो, 2 मिनिटाचा खेळ आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला एंट्रीज मी सांगणार आहे, जास्त काही वेळ मी लावत नाही, सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. बघा या ठिकाणी एंट्रीज करत असताना, एंट्रीज करत असताना या ठिकाणी ज्या काही रकमा असतील या ठिकाणी टोटल आउटवर्डला आउटरला, त्याच रकमा या ठिकाणी आपण विचारामध्ये घ्यायचं, ठीक आहे, त्याच रकमा या ठिकाणी आपण आता विचारामध्ये घ्यायचं. पहिल्यांदा एबीचं घ्यायचं, पहिल्यांदा एबीचं घ्यायचं, ठीक आहे. एबीचं कुठं आहे मी या ठिकाणी डॅश करून ठेवतो, म्हणजे मला लक्षामध्ये येऊ शकतं एबी, ठीक आहे. करूया लगेच एंट्रीज, करूया, ठीक आहे. असेटला द्यायचं डेबिट, बघा असेटला नेहमी द्यायचं डेबिट आणि लायबिलिटीजला द्यायचं क्रेडिट. का, असेटचा बॅलन्स असतो डेबिट आणि लायबिलिटीचा बॅलन्स असतो क्रेडिट, लायबिलिटीचा बॅलन्स असतो क्रेडिट म्हणून घ्या. या ठिकाणी बघा एबीचं बघतो, एबीचं सुरुवातीला घ्यायचं, एबीची एंट्री करायची, सन्ड्री डेप्टर्स घ्या, डेबिटला घेणार सन्ड्री डेप्टर्स अकाउंट डेबिट, रक्कम लिहायची, टोटल आउटरची रक्कम लिहायची 19,600, झालं.
पुढं सीडीचं आहे, सीडीचं नाही आपण विचार करत, स्टॉक एबीचं आहे घ्या, स्टॉक अकाउंट डेबिट रक्कम लिहा, आउटरची रक्कम 27,000 ठीक आहे, परत सीडीचा स्टॉक आहे नाही विचारात घ्यायचा, इन्व्हेस्टमेंट एबीची आहे घ्या, इन्व्हेस्टमेंट मेन्स अकाउंट डेबिट या ठिकाणी आउटवर्डची रक्कम घ्यायची 10,000 ठीक आहे, फर्निचर एबीचा आहे घ्या, फर्निचर फर्निचर अकाउंट डेबिट रक्कम आउटरची 450 ठीक आहे, त्यानंतर ट्रेड एक्सपेन्सेस सीडीचा आहे, लीज होल्ड प्रिमायसेस सीडीचा आहे, गुडविल एबीचा आहे ना घ्या, गुडविल अकाउंट डेबिट, गुडविल अकाउंट डेबिट रक्कम आउटरची लिहायची 4,000 ठीक आहे, त्यानंतर गुडविल कोणाचा आहे सीडीचा आहे, गुडविल कोणाचा आहे सीडीचा आहे, जाऊ द्या विचार करू नका ठीक आहे, आता झालं, आता या ठिकाणी आपण काय करणार आहे, क्रेडिटला जाणार आहे, क्रेडिटला इथं म्हणायचं 2, इथं म्हणायचं 2 लिहा, आता या ठिकाणी एबीचं बघायचं, एबीचं ठीक आहे घेऊया, एबीचं 2 या ठिकाणी क्रेडिटर्स अकाउंट डायरेक्ट आउटरची रक्कम 21,200 झालं, पुढे सीडीचं आहे, आता हे काय आपण विचारामध्ये घेत नाही, आता पुढे बघूया आपण, पुढे पुढचा मुद्दा कोणता आहे, लगेच विचारामध्ये घ्यायचा असतो सर्वांना माहीत आहे, सर्वांना माहीत आहे ठीक आहे, मग या ठिकाणी विचार मुद्दा कोणता घ्यायचा आहे आपल्याला, कॅपिटल अकाउंट, कोणता मुद्दा विचारामध्ये घ्यायचा आहे, कॅपिटल अकाउंट ठीक आहे, आता कॅपिटल अकाउंट घेत असताना या रकमा घेणार का, तर या रकमा आपण घेत नाही, जो काय फरक येतो तो घ्यायचा आपण, टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओके लिहिलं या ठिकाणी, यामध्ये एबीचा आपला विषय चाललाय म्हणून ए आणि बी, आता या ठिकाणी बघा याची टोटल करा, याची टोटल किती होते 19,27 बघा बेरीज करा, 19,27 किती येते, तर 19,27 या ठिकाणी 46,000 ठीक आहे, 46,000 नंतर 10 56,000 56 आणि 4 60,000 60,000 61,050 किती बेरीज येते 61,050 बघा या ठिकाणी 19,27 किती येत आहे तर 46,000 46 आणि 10 56 आणि 4 60 आणि राहिले 450 आणि 600 म्हणजे 1,050 60 आणि 61,050 ही डेबिटची रक्कम आली, यामधून 21,200 वजा करायचे, 21,200 वजा करायचे ठीक आहे, या ठिकाणी फरक किती होतो 21,000 वजा केले म्हणजे राहिले 40,000 मग 40,000 म्हणजे 40,050 मधून या ठिकाणी 40,050 मधून 200 वजा करायचे बरं, आतात किती 39,850 ओके 39,850 मग या 39,850 दोन पार्टनर आहेत त्यांनी भागायचं, या ठिकाणी किती येतोय फरक तुम्हीच मला सांगा, किती फरक येतोय, भागाकार करायचा दोनने या ठिकाणी भागायचं आहे आणि भागाकार करून मला या ठिकाणी सांगायचं आहे, या ठिकाणी भागाकार करून झाला की मला सांगा किती येत आहे, भागाकार करून झाला की मला सांगा किती येत आहे उत्तर 19,000 सांगा 19,925 19,925 येतंय का तेवढं उत्तर बघा आणि मला सांगा तेवढं उत्तर येतंय, तुम्ही या ठिकाणी बघू शकता ठीक आहे, म्हणजे ए ची रक्कम आहे 19,925 बी ची रक्कम आहे 19,925 झालं एंट्री नंबर 1 संपली, आता बॅलन्स शीट नंबर बघा, आता पुढचं आपण करणार आहे लगेच सीडीचं, कोणाचं करणार आहे सी एन डीचं, हे झालं आपलं एबीचं, आता आपण बघतोय सी एन डीचं करूया लगेच, बघा या ठिकाणी एबीची होती एबी जाऊ द्या, सी एन डीचं बघायचे घ्या, डेबिटला द्यायचं असेटचा बॅलन्स डेबिट असतो
सन्ट्री डेप्टर्स अकाउंट डेबिट रक्कम सीएनडी ची आउटर ची 24,500। त्यानंतर सीएनडी झाला की परत एबी येतोय, परत स्टॉक सीडीचा आहे, ल्या स्टॉक अकाउंट डेबिट रक्कम किती आहे 20,000, आउटरची रक्कम घ्यायची 20,000। त्यानंतर इन्व्हेस्टमेंट एबीचे बर, फर्निचर एबीचं आहे, ट्रेड फिक्चर्स, ट्रेड फिक्चर्स सीडीचं आहे, लिहून टाका ट्रेड फिक्चर्स, ट्रेड फिक्चर्स अकाउंट डेबिट, ट्रेड फिक्चर्स अकाउंट डेबिट, ट्रेड फिक्चर्स अकाउंट डेबिट रक्कम किती आहे डायरेक्ट लिहून टाकायची 1,000, 1,000। त्यानंतर लीज होल्ड प्रिमायसेस कोणाचा आहे, सी एन डी चा लिहून टाका लीज होल्ड प्रिमायसेस अकाउंट डेबिट रक्कम आउटरची लिहायची 18,000, 18,000। त्यानंतर पुढे बघा, लीज होल्ड झालं की गुडविल एबीचा आहे, गुडविल सी एन डी चा आहे, लिहून टाका गुडविल अकाउंट डेबिट, गुडविल अकाउंट डेबिट, गुडविल अकाउंट डेबिट आउटरची रक्कम लिहायची 6,000। त्यानंतर बँक दिलं त्याची एंट्री आपण शेवटी करतो, कारण की एच एबीचं नाही आणि सी डीचं पण नाही, ठीक आहे, ठीक आहे। आता या ठिकाणी टू कोणाला द्यायचं, टू, तर या ठिकाणी बघायचं क्रेडिटर्स एबीचं आहे, क्रेडिटर्स सी डी आहे, सी एन डीचं आहे, लिहून टाका। लायबिलिटीचा बॅलन्स क्रेडिट असतो टू क्रेडिटर्स अकाउंट, आउटरची रक्कम लिहायची 21,000, ठीक आहे। आता या ठिकाणी जो काही फरक येतो सर्वांना माहित आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणायचं, अंडरलाईन करायची सी एन डी लिहून टाकायचं। आता बघा या ठिकाणी बेरीज करा, 24 आणि 20, 44, 44 आणि 1 45, 45 आणि 18, 45 आणि 18 63, 63 आणि 6, 63 आणि 6 69,500, किती बेरीज येते 69,500। बघा 69,500 पुन्हा एकदा व्यवस्थित करू, 24 आणि 20, 44, 44 आणि 1 45, 45 आणि 18, 45 आणि 8 त्रेपन्न, त्रेपन्न 10, 63, 63 आणि 6 69 आणि राहिली 500, 69,500, ओके। आणि इकडे किती 21,000, म्हणजे 21,000 वजा करायचे, वजा बाकी किती येते, वजा बाकी किती येते, या ठिकाणी 20,000 वजा केल्यानंतर बघा 21,000 वजा केले मी या ठिकाणी, करू शकता 20,000 वजा करा डायरेक्ट, 20,000 वजा केलं की राहिले 49,000, 49 मधून 1 गेले, 49 मधून 1 गेले, राहिले किती 48,000, ठीक आहे, 48,500 म्हणजे वजाबाकी येते आपले 48,500, ठीक आहे, 48,500 या ठिकाणी वजाबाकी आलेले आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी 500 तसंच घेतलं, 9 2 1 6 बरोबर आहे, म्हणजे 48,500 ला या ठिकाणी 2 ने भागायचं, भागाकार किती होतोय 24,250, म्हणजे 24,250 कॅपिटल, 24,250 कॅपिटल लिहून टाकायचं। संपली एंट्री नंबर 2 संपली, आता एंट्री नंबर 3 जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे, सर्वजण म्हणतील नक्की एंट्री कशाची राहिली, आता एंट्री कशाची राहिली, तर एंट्री राहिली बँक अकाउंटची, बघा बँक अकाउंटची एंट्री राहिली। या ठिकाणी बँक अकाउंटची एंट्री करत असताना मी तुम्हाला एकच मुद्दा सांगतो, लिहायचं बँक अकाउंट हे आपलं असेड आहे, लिहून टाकायचं बँक अकाउंट डेबिट, असेटला डेबिटचा बॅलन्स देतो, क्रेडिट कोणाला घ्यायचं टू कॅपिटल अकाउंट लिहायचं, डायरेक्ट कॅपिटल अकाउंट लिहायचं किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लिहायचं, ठीक आहे। आता ए बी सी एन डी हे काय वाटत बसायचं नाही, हे काय वाटत बसायचं नाही की ते 11,750, 11,750 संपलं, एंट्री झाली, सगळ्याच्या सगळे व्यवहार संपलेले आहेत बॅलन्स शीटची, अशा प्रकारे आपण एंट्रीज करतो, यामध्ये कोणत्याही प्रकारे फॉल्ट नाही। बघा अशा प्रकारे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्ही या ठिकाणी जर्नल एंट्रीज करू शकता। तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतोय व्यवस्थित, बघा या ठिकाणी जर तुम्ही लक्ष दिलं तरच या ठिकाणी तुम्हाला एंट्रीज समजतील। तुम्हाला एंट्रीज विचारल्या
कि पास द जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ए एंड बी, तर कशा प्रकारे एंट्रीज करायच्या, कशा प्रकारे एंट्रीज करायच्या या ठिकाणी दिसते सर्वांना, ठीक आहे, कशा प्रकारे एंट्रीज करायच्या. रिव्हॅल्युएशन अकाउंट जे आहे, मग अशी सांगितलं, हे जे रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट, एबीचे काय मुद्दे आहेत, त्याला क्रेडिट द्यायचं, क्रेडिट साईडला बॅलन्स सोडून जे काही मुद्दे असतात, इन्व्हेस्टमेंट आहे ना, इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट घ्यायचं, ठीक आहे. डेबिटचं कसं घेतलं, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू आरडीडी अकाउंट, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट, फर्निचर अकाउंट, असं घेतलं आपण, ठीक आहे. एबीला पण घेतलं आणि सीडीला पण घेतलं. आता पार्टनर्स कॅपिटल मध्ये गेलो, बॅलन्स घेत नाही, मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये कसं विचारामध्ये घेतो, तर त्या ठिकाणी एच नाव घेतो, एज कॅपिटल अकाउंट डेबिट, बीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट, 575 ए ला, 575 बी ला, टोटल 1150 रिव्हॅल्युएशन अकाउंटला, हे असं आपण लिहिलं. क्रेडिटला गेलो, बॅलन्स घेत नाही, रिझर्व हा सीडीचा होता, रिव्हॅल्युएशन अकाउंट सीडीचा होतो, गुडविल, बघा गुडविल अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल अकाउंट, बीज कॅपिटल अकाउंट, 2000 2000 गुडविलला, डेबिटला 4000, हे असं आपण या ठिकाणी लिहितो, बॅलन्स विचारामध्ये घेत नाही. बँक अकाउंट मध्ये गेलो, बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये एज कॅपिटल अकाउंट, बीज कॅपिटल अकाउंट, 375 375. बघा अशा प्रकारे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये करायचं असतं. जर या ठिकाणी तुम्हाला पास द जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ मेसर्स ए अँड बी विचारलं, तर त्यानंतर तुम्हाला विचारलं पास द जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ मेसर्स सी अँड डी, तर मी ज्या प्रकारे सांगितलं एबीचं, त्याच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी सी अँड डीचं करायची असती एंट्री. त्यानंतर तुम्हाला विचारलं पास द जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ नवीन फर्मचं ए बी सी अँड डी, तर या ठिकाणी एंट्रीज कशा करायच्या, बॅलन्स शीटच्या एंट्रीज करायच्या, कशाच्या एंट्री करायच्या, बॅलन्स शीटच्या. असेटला द्यायचं डेबिट, लायबिलिटीला द्यायचं क्रेडिट, आणि जो काही फरक लागतो त्याला आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणतो, आणि तो दोघांमध्ये डिवाइड करायचा, दोघांमध्ये डिवाइड करायचा, ठीक आहे. आणि बँक अकाउंटची एंट्री कशी करायची, बँक अकाउंट असेट आहे, बँक अकाउंटला डेबिट टू कॅपिटल अकाउंट, रक्कम टाकायची, नॅरेशन तुम्ही लिहायचं आहे. बघा अशा प्रकारे साध्या आणि सोप्या भाषेमध्ये एंट्रीज करायची असतात. मी प्रत्येक गणिताला जर एंट्रीज घेत बसलो असतो तर या ठिकाणी आपले 4 तास एका एक्झाम्पलसाठी गेले असते. बघा एक्झाम्पल सोडवत असताना सर्वांना माहित आहे की या ठिकाणी आपला 1.5 तास वेळ गेला होता, जनरल एंट्रीज घ्यायचं म्हटलं तर आणखीन आपला वेळ गेला असता, ठीक आहे. त्यामुळे मी या ठिकाणी जनरल एंट्रीचं एक उदाहरण फक्त मी तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल नंबर एकचं, त्याचप्रकारे तुम्ही या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, याच्या तुम्ही जनरल एंट्री स्वतः करायचे आहेत, आणि त्या करून मला या ठिकाणी होम असाइनमेंट म्हणून दाखवायचे आहेत, होम असाइनमेंट, ठीक आहे. या ठिकाणी अजून काही शंका असतील तर तुम्ही मला या ठिकाणी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला विचारा. व्हिडिओ लेक्चरला जॉईन झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, थँक्यू.